तुम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, रस्ता नेमका कसा असणार, रूट कसा असणार या यात्रेचा, आणि सोबतच तुम्हाला नगरविकास विभागाने परवानगी दिली असताना पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांची भेट तुम्ही घेता? नाही, नगरविकास विभागाने बिलकुल आम्हाला परवानगी दिलेली आहे, परंतु जी भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला जी मुंबईमध्ये दाखल होणार आहे, ठाण्यापासून जे सुरू होईल ती यात्रा, ती LBS मार्गाने म्हणजे मुलुंड चेतनाकाच्या नंतर पुढे येऊन भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, पुढे जाऊन घाटकोपर, कुर्ला आणि मग सायनपासून जी आहे ती संत रोहिदासवर 90 फीट रोड आणि 90 फीटवरून कटारिया मार्ग, तिथून माहीममधून जी आहे ती यात्रा शिवसेना भवनाकडे जाईल आणि शिवसेना भवनाकडून ती शिवाजी पार्कच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीपर्यंत जाणार आहे. आज आम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना असे सांगितलेलं आहे की ही यात्रा सुरू होत असताना आपलं पण पूर्ण सहकार्य असावं आणि त्यांच्याशी कम्युनिकेट व्हावं म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांना त्या ठिकाणी पूर्ण रूटचा मॅप सांगितलेला आहे. आणि जसं आपल्यालासुद्धा माहिती आहे की एक ऐतिहासिक जाहीर सभा जी आहे ती 17 तारखेला 5:30 वाजता जी आहे ती छत्रपती शिवाजी मैदानावरती होणार आहे आणि त्या यात्रेसंदर्भातसुद्धा त्यांना आम्ही भेटलो आणि सांगितलं की त्या ठिकाणीसुद्धा व्यवस्थापन करण्यासाठी आपलं सहकार्य मिळावं, कारण शेवटी आम्हाला नगरविकास विभागाने जरी पाहिजे असेल तरी स्थानिक प्रशासनांशी तिथला ट्रॅफिकचा विषय असेल किंवा इतर विषय असेल या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्यांनी पूर्ण सहकार्य देण्याची आम्हाला भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आणि म्हणून येणाऱ्या 16 आणि 17 तारखेला जी एक भव्य रॅली होणार आहे आणि भव्य जाहीर सभा होणार आहे याच्यामध्ये मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे मुंबईकर सामील होतील त्यांचं आम्ही त्या ठिकाणी स्वागत करू. आणि आदरणीय राहुल गांधीजी जे बघितलं तर मणिपूरपासून मुंबईपर्यंत जवळपास 6,700 किलोमीटर जे आहे ती यात्रा करून येत आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये एक आनंदाचं आणि जोशाचं वातावरण असेल, सर्वांना भेटण्यासाठी ते या ठिकाणी येत आहेत, सगळा व्यवस्थित कार्यक्रम व्हावा आणि सुरक्षा व्यवस्थित राहावी या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची भेट घेतलेली. भाषण नेमकी कोणाकोणाची होणार आता त्या संदर्भामध्ये पूर्ण जो निर्णय आहे तो अखिल भारतीय काँग्रेसच्या म्हणजे आमचं राष्ट्रीय नेतृत्व त्या संदर्भामधला करेल, परंतु विविध इंडिया आघाडीचे जे आहे ते मित्रपक्ष या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यांचे नेते मंडळ उपस्थित राहणार आहेत व या संदर्भातला निर्णय येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगू.